नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत बोर्ड एक्झामिनेशनसाठी आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी त्याचप्रमाणे तुमचं हस्ताक्षर सुधारण्यासाठी काही सोप्या आणि सिम्पल टिप्स शेअर करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या टिप्स नीट कळतील. त्याचप्रमाणे तुम्हाला हँडरायटिंगसाठी किंवा मराठी शुद्धलेखनासाठी जर उत्तम टिप्स पाहिजे असतील तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या आधीच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ती नक्की चेक करा. आपल्या सर्वांसाठी आणि सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न म्हणजे आपले अक्षर म्हणजेच हस्ताक्षर. ते सुधारण्यासाठी काही सोप्या आणि उपयोगी टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर चला पाहूया आजचा व्हिडिओ. जी सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे पेन धरण्याची पद्धत. पेन धरण्याची पद्धत तुमच्या हस्ताक्षरावरती खूप परिणाम पाडते. म्हणजे कोणत्याही प्रकारचा पेन धरताना तुम्ही तो खूप मागे धरू शकत नाही किंवा खूप पुढे धरू शकत नाही. पेन योग्य ठिकाणी धरावा, त्याचप्रमाणे वहीतमधील आणि पेनामधील अंतर हे योग्य असावं. म्हणजे आता तुम्ही जर पेन धरत आहात तर तुम्ही इथे पेन धरला, म्हणजे तुम्ही जर खूप मागे पेन धरला तर तुम्हाला लिहिताना खूप अवघड जाईल. म्हणजे आता बघा, आपण मागे पेन धरला तर आपल्याला लिहिताना अवघड जात आहे, त्याचप्रमाणे पुढे पेन धरला खूप तरी आपल्याला लिहिताना थोडा अवघड जात आहे. पण योग्य ठिकाणी पेन धरल्यावरती आपण हेच व्यवस्थित लिहू शकतो. त्याचप्रमाणे पेन धरताना सर्व बोटांचा वापर करणं, पाचही बोटांचा व्यवस्थित वापर करणं खूप. पेन कोणताही असो, बॉल पेन, जेल पेन, शाई पेन, तुम्ही कोणत्याही प्रकारचा पेन यूज करू शकता. पण तुम्हाला जर अक्षर सुधारण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात तर शक्यतो तुम्ही इंकपेनचा वापर करा किंवा जेलपेनचा वापर करा. बॉलपेनचा वापर शक्यतो टाळा, बिकॉज बॉलपेननी अक्षर त्या पटीने चांगलं येत नाही. त्यामुळे तुम्ही जेलपेनचा वापर करू शकता. आता मी जो पेन वापरते तो आहे रेनॉल्ड्स रेसर जेल. हा पेन अत्यंत छान आहे आणि त्याचप्रमाणे ह्याची ग्रीप लिहिण्याची पण खूप छान आहे. तुम्ही ट्रायमॅक्स पेनचा पण वापर करू शकता किंवा तुम्ही शाई पेनाचा जास्तीत जास्त वापर करू शकता. जर तुम्ही अक्षर सुधारण्याचा प्रयत्न करत असाल तर शाई पेनाने तुमचं अक्षर खूप चांगले सुधारेल व चांगले दिसेल. दुसरी टिप म्हणजे तुम्ही जेव्हा लिखाण करत आहात तेव्हा तुमच्या अक्षराचा रेशो हा 2:1 असणे गरजेचे आहे. म्हणजे पेपर कोणताही असो, इंग्रजीचा असो, हिंदी असो, मराठी असो, कोणत्याही लँग्वेजचा असो, तुम्हाला 2:1 रेशो काढायचा आहे. म्हणजे आता तुम्ही इंग्रजीमध्ये एक शब्द लिहित आहात, सपोज एग, तर ही शब्द लिहिण्याची योग्य पद्धत आहे ही. म्हणजे तुम्ही कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर ह्यांचा रेशो नीट ठेवला पाहिजे. तुम्ही जर हा शब्द असा लिहिलात तर दिसताना हे चांगलेही दिसणार नाही आणि हा रेशो चुकीचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही मराठीतून लिहित आहात. आता मराठीतून आपण लिहिताना आपण माझे असं लिहितो, राईट? म्हणजे तुमचा जो येणारा जो काना आहे, मात्रा आहे, याचा योग्य वापर करा. पण तुम्ही जर हे चुकून असे लिहिलं तर याचा काहीही उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे तुमचं अक्षरही चांगलं दिसत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं लिखाण करताना तुम्हाला रेशो 2:1 ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे इंग्रजीचं लिखाण करायचं आहे तर मी तुम्हाला सांगते, चार लाईनची जी वही येते, चार रेघी वही म्हणतात, त्या वहीचा वापर करा. जेणेकरून तुमचं कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स हे व्यवस्थित दिसेल. म्हणजे हा शब्द असा लिहायचा आहे, हा शब्द असा लिहायचा आहे. कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स ह्यांच्यामधला रेशो व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मराठीचं हस्ताक्षर करताना छोट्या छोट्या शब्दांपासून स्टार्ट करा, आई, ताई, म्हणजे तुम्हाला तो रेशो मेंटेन करण्यास खूप सोपे जाईल. आहे मेंटेन द डिस्टन्स, म्हणजे वाक्यातील अंतर. म्हणजे तुम्ही कोणतंही वाक्य लिहित आहात, भले ते इंग्रजीमधून असू देत किंवा मराठीतून असू देत, वाक्यातील डिस्टन्स मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता तुम्ही हे वाक्य लिहित आहात, म्हणजे आता तुम्ही हे वाक्य लिहिलं आहे, ह्याच्यामध्ये कोणत्याहीच प्रकारचं अंतर नाही आहे. म्हणजे आपण लहान मुलांना शिकवताना ज्याप्रमाणे शिकवतो की प्रत्येक लेटरमध्ये एक बोटाचं अंतर असलं पाहिजे, म्हणजे ही वाक्य लिहिण्याची योग्य पद्धत आहे ही. कारण ह्याच्यामध्ये आपण योग्य डिस्टन्स मेंटेन केलेलं आहे. शब्दामधलं डिस्टन्स योग्य ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एक बोटाचं अंतर, वन फिंगर गॅप सोडणं खूप गरजेचं आहे. आता आपण एखादं वाक्य मराठीतून लिहित आहोत, सपोज
ही वाक्य लिहिण्याची योग्य पद्धत आहे, म्हणजे आपण आपल्याला प्रत्येक शब्द वेगवेगळा दिसत आहे, पण काही लोक असे खूप चिकटून चिकटून लिहितात, जेणेकरून असे माझे नाव, हे जे वाक्य लिहिलेलं आहे आणि हे जे वाक्य लिहिलेलं आहे याच्यामधील डिस्टन्स कसं आहे हे आपण बघू शकतो. हे वाक्य खूप गिचमिडीत लिहिलेलं आहे किंवा खूप जवळजवळ लिहिलं आहे असं आपल्याला वाटत आहे, पण वाक्यातलं योग्य डिस्टन्स मेंटेन केल्यावर ते दिसायलाही चांगलं दिसतं आणि तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही असे लिखाण केलं असतं ते खूप सुंदर दिसेल आणि चांगले मार्क्सही पडतील. तर आता आपण पाहणार आहोत तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही कशी तयारी करायची, किंवा बोर्ड एक्झाम किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम च्या दृष्टीने कसा पेपर लिहायचा याच्या टिप्स. तर चला पाहूयात त्या टिप्स. तर आता आपण पाहणार आहोत बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने तयारी कशी करावी ह्याच्या महत्त्वाच्या टिप्स. तर पहिली आणि सर्वात इम्पॉर्टंट टिप आहे की हायलाईट द पॉईंट्स, म्हणजे मुद्दे अधोरेखित करा. पेपर कोणताही असो, उत्तर लिहिताना त्यातील मेन मुद्दे म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट्स हायलाईट करणं म्हणजेच अधोरेखित करणं खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही भाषेचा म्हणजे लँग्वेजेसचा पेपर लिहित आहात किंवा कोणत्याही सब्जेक्टचा पेपर लिहित आहात, भूगोल, इतिहास, मराठी, संस्कृत, तर उत्तर लिहिताना त्यातील इम्पॉर्टंट पॉईंट्स महत्त्वाचे मुद्दे जर तुम्ही हायलाईट केले तर समोरच्या पेपर चेक करणाऱ्या व्यक्तीस ते अत्यंत सोपं जातं आणि त्यामुळे तुमच्या मार्कांवरती खूप चांगला परिणाम होतो, तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात. दुसरी टिप आहे पूर्वतयारी. 10 दिवस आधी पूर्वतयारी किंवा प्रिपरेशन बिफोर 10 डेज टू 1 मंथ. म्हणजे आता आपल्याला पेपर सुरू होण्याच्या आधी एक प्रायर डेट माहिती असते की आपला पेपर कधी सुरू होणार आहे, तर त्याच्या 1 महिना किंवा 10 दिवस आधी आपण पूर्वतयारी करू शकतो, म्हणजे प्रिपरेशन करू शकतो. ते कसे, म्हणजे आधीपासूनच पेपर सोडवायला सुरुवात करायची, पण स्टार्ट स्लोली, म्हणजे हळूहळू सुरुवात करायची, लिखाण हळूहळू सुरुवात करायची, हळूहळू वाक्य, हळूहळू अशी सेंटेन्सेस लिहू शकतो आपण, जेणेकरून आपलं अक्षर चांगलं सुरू होईल. लेटर्सवरती जास्त भर देऊ शकतो, MNAI, आपण अक्षर कसं लिहितोय किंवा आपण वाक्य कसं लिहितोय, शब्द कसं लिहितोय ह्याचा आपण आधीपासून अभ्यास करायचा, जेणेकरून पेपरच्या दिवशी आपल्याला कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही. शक्यतो तुम्ही जर कर्सिव्ह लिहित असाल इंग्रजीच्या पेपरमध्ये तर ते शक्यतो टाळावं, बिकॉज नॉर्मल लिपी कर्सिव्हपेक्षा जास्त प्रभावी दिसते. आणि कम्फर्टेबल पेन किंवा पेन्सिलने सराव करा, म्हणजे आता आपण ज्या दिवशी पेपर आहे त्या दिवशी जो पेनने आपण पेपर लिहिणार आहोत त्याच पेननी किंवा त्याच प्रकारच्या पेननी आपण आधीपासून सराव केला पाहिजे. म्हणजे पेपर लिहिताना जर आपण चुकून पेन बदलला तर आपल्या अक्षरातही बदल पडू शकतो आणि आपल्याला जड जाऊ शकतो पेपर लिहिताना, त्यामुळे आधीपासूनच पेन किंवा पेन्सिलनी आपण सराव करावा. तिसरी टिप आहे टाईम लावून पेपर, म्हणजे टाईम मॅनेजमेंट, वेळेचे नियोजन कसे करावे. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे टाईम मॅनेजमेंट. जेव्हा तुम्ही कोणताही पेपर लिहित असाल टाईम मॅनेजमेंट खूप गरजेची आहे. म्हणजे आता 80 मार्काचा पेपर असेल तर ह्याची एक छान टिप आहे, 80 मार्काचा पेपर असेल तर तुम्ही त्याच्या डबल वेळ तुम्हाला दिलेला असतो, म्हणजे 3 तास दिलेले असतात, राईट, 80 मार्काच्या पेपरला, कुठल्याही पेपरसाठी. तर आपण त्याचं नियोजन असं करू शकतो, म्हणजे 1 मार्काच्या क्वेश्चनला तुम्ही 1 मिनिट देऊ शकता, 4 मार्काच्या क्वेश्चनला तुम्ही 8 मिनिटं देऊ शकता, म्हणजे जेवढा मोठा क्वेश्चन जेवढा मार्काचा क्वेश्चन त्याच्या डबल टाईम. म्हणजे आता आपल्याला हेही माहिती आहे किंवा मॅच द फॉलोइंग असतील, रिकाम्या जागा भरा असेल, फिल इन द ब्लँक्स असतील, काही छोटे छोटे क्वेश्चन्स असतील त्याला आपल्याला लिहायला जास्त वेळ लागत नाही, परंतु जर डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स म्हणजे मोठे क्वेश्चन्स असतील तर ते लिहिण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागतो. तर आपला राहिलेला टाईम आपण इथे युटिलाइज करू शकतो, म्हणजे रिकामी जागा लिहिण्यासाठी आपल्याला 2 मिनिट टाईम लागत नाही, तो राहिलेला 1 मिनिट टाईम आपण मोठ्या उत्तरांसाठी युटिलाइज करू शकतो, त्याचा वापर करू शकतो. म्हणजे जेवढा मोठा प्रश्न त्याच्या दुप्पट टाईम जर आपण वापरला तर नक्कीच आपले 10 मिनिट ते 5 मिनिट राहू शकतात, हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. आणि त्या वेळेमध्ये आपण आपलं एक्स्ट्राचं चेकिंग करू शकतो, हे सर्व आपण ह्या टाईम मॅनेजमेंट सेक्शनमध्ये करू शकतो. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे खाडाखोड करायची नाही, म्हणजे तुम्ही कोणताही उत्तर लिहित असाल किंवा तुमची जर काही चूक झाली किंवा तुम्हाला असं वाटलं की हे चुकीचं आहे तर त्या पूर्ण पानावर काट मारायची आणि पुढच्या पानापासून स्टार्ट करायचं. तिथेच जर खाडाखोड केली तर ते समोरच्या व्यक्तीस दिसण्यात चांगलं दिसत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या मार्कांवर होऊ शकतो. म्हणून
कुठल्याही प्रकारची खाडाखोड करायची असेल तर त्या पेनावर काट मारावी आणि पुढे खाडाखोड झाली असेल तर पुढच्या पानापासून स्टार्ट करावं.